दरम्यान मराठा आरक्षण प्रश्नी फडणवीसांना टार्गेट केलं जात असल्याचं प्रवीण दरेकरांनी म्हटलंय मराठा आरक्षणाबाबत शरद पवारांची भूमिका दुटप्पी असल्याचं प्रवीण दरेकरांनी म्हणत विरोधकांवर टीका केली जातीय वादाचं विष पेरणाऱ्या ज्या प्रवृत्ती या महाराष्ट्रात आहेत ते जाणीवपूर्वक देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणजे या आरक्षणाच्या आधारे त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न होतोय परंतु मराठा समाजाला नीट माहीत आहे जे आरक्षण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी दिलं आयोग गठीत केला योग्य पद्धतीनं आरक्षण दिलं हायकोर्टात टिकलं टिकवलं सुप्रीम कोर्टामध्येही नाकारलं गेलं नाही त्याच्यामुळे देवेंद्रजींची प्रामाणिक भावना समाजाला माहीत आहे जरंगे शरद पवारसाहेब कुठल्या आरक्षणाला भेट देतानाचं माझ्या पाहण्यात नाही आहे परंतु त्यांचं हेही स्टेटमेंट आहे की मराठा समाजाला आरक्षणाची आवश्यकता नाही हे वक्तव्य पवारसाहेबांचं आहे आपल्यालाही कल्पना असेल ते जरांगे पाटलांकडे भेटीला गेले मराठा आरक्षणाच्या गोष्टी केल्या सरसकटच्या आणि दुसऱ्या दिवशी ओबीसी समाजाच्या मेळाव्याला शिबिराला जाऊन ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही म्हणजे मला वाटतं ही दुटप्पी नाही तर काय भूमिका एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट